नमस्कार विलेजलोलापर विदर्भ अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात माऊली जहांगीर या गावात आपण आहोत. त्या सौ सुमनताई शिरभाते सरपंच माऊली ग्रामपंचायत यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. सुमनताई शिरभाते नमस्कार. आपलं नाव? सुमंत शिरभाते. मॅडम आपण किती वर्षापासून सरपंचात होते? अच्छा, दीड वर्षाचा कालावधी आहे. जे आपल्या कारकिर्दीत कुठले म्हणजे विकास कामे वगैरे झाले? आपण कुठल्या पक्षाचे आहोत? शिवसेनेचे आहोत. जी धन्यवाद मॅडम. सरपंच माऊली जहांगीर ग्रामपंचायतीचे. नमस्कार विलेज डेव्हलपर विदर्भ अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात माऊली जहांगीर या गावात आपण आहोत. इथले हे ग्रामपंचायत सदस्य आपल्याला दिसत आहेत. नमस्कार. आपलं नाम? अनिल बर्डे. अनिल बर्डे. बर्डे साहेब, आपल्या या गावात माऊली जहांगीरमध्ये कुठले कुठले विकास कामं झाली, कुठल्या कोणाच्या तर्फे झाली आणि काय राहिलेली आहे विकास कामं? विकास कामं तर पाहिजे असे तर नाही झाले आहेत माऊलीमध्ये. आणि जवळपास आम्ही आता 15 वर्षापासून ग्रामपंचायतचा सदस्य आहे. माझ्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायतचेच जे काही समजा शासनाकडून त्या निधी येतात, ग्रामपंचायतमध्ये म्हणजे पैसा मिळतो. याच्या अगोदर म्हणजे रोजगार हमी योजनेचा पैसा मिळत होता. आता 2 वर्षापासून तो 12वीचा आहे. आता पैसा त्या पैशानुसार तर गावातील कामं जवळपास झालेली आहे. आणि आमच्या इथे कोलगाव मतदारसंघात आमचं हे गाव होतं. त्यामध्ये शिवसेनेचे 15 वर्षापासून आमदार म्हणजे बोलवलं. त्यांनी गावातील मेन रस्ते केले, परंतु पूर्ण गावापर्यंत बनवले आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या इथले जे सचिवालय आहे, 15 वर्षाच्या अगोदर आमदार साहेबांनी भूमिपूजन केलं होतं. त्या अनुषंगानं तिथे ग्रामपंचायतच्या स्तरावर 5 लाख रुपये आम्ही DRDकडनं लोन घेतलं होतं. DRDकडनं लोन घेऊन नंतर कामाचा शुभारंभ झाला. आणि त्यामध्ये माननीय आमदार साहेब यांनी कबूल केलं होतं की बाबा 5 लाख रुपये देऊन इथं सचिवालय आपण पूर्णपणे करू. परंतु त्यांनी असा कुठल्याही पैसा दिलेला नाही. आपण कुठल्या पक्षाचे आहेत सर? मी RBI चे आहे. पण कुठल्या पण पक्षाचे आहेत. धन्यवाद बर्गे साहेब.